अवघ्या 1 लिटर पाण्याच्या बाटलीवर दिवस काढावा लागत असून जेवणाचीही आबाळ सुरू आहे. रुग्णांची तपासणी देखील करण्यात आली नसल्याचे आरोपही होऊ लागले आहेत. त्यामुळे औरंगाबाद मध्ये आरोग्य विभागाला कोरोनाबाबत किती गांभीर्य आहे याची प्रचिती निदर्शनास आली आहे. एखाद्या भागामध्ये रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना क्वारंटाईन केलं जात आहे, परंतु आता या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरिक क्वारंटाईन केले असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. शिवाय त्या ठिकाणी पाण्याचे बाटले भरून ठेवण्यात आले आहे, त्यामुळे दुसऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता देखील आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले असले तरी या ठिकाणी मात्र अवघ्या 1 लिटर पाण्याच्या बाटलीवर 2 दिवस काढावे लागत असून जेवणाचीही अबाळ सुरू आहे. रुग्णांची तपासणी देखील वेळेवर होत नसल्याचे आरोपही होऊ लागले आहेत. औरंगाबादेत कोरोनाबाधितांच्या संख्येला आळा घालण्यात महानगरपालिका प्रशासन आणि सिव्हिल रुग्णालय प्रशासन कमी पडत असल्याचं चित्र दिसून आलं असून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला हीच यंत्रणा कारणीभूत आहे. एखाद्या भागात रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यासाठी ज्या वाहनात नेण्यात येते त्याच वाहनामध्ये कोरोना संशयित रुग्ण असल्यास इतर लोकांनाही कोरोनाची लागण होणार नाही याची कोणती शाश्वती आरोग्य विभाग देणार का असा सवाल उपस्थित केल्यास नवल काय? आरोग्य विभागाच्या बेफिकरीपणामुळे क्वारंटाईनसाठी नेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्या जात असल्याचं वास्तव स्वतः क्वारंटाईनमध्ये असलेल्या सुजन नागरिकाने सांगितलंय. बीड बायपास येथील MIT या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची पूर्तता वेळेच्या वेळी होत नसल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहे. एकीकडे उन्हामुळे सारखी तहान लागत असताना एका जणाला 2 दिवसांसाठी केवळ एकच पाण्याची बॉटल पुरवली जात आहे, त्यामुळे पाण्याविना संशयितांचे हाल होत आहेत. शिवाय काही ठिकाणी 5 लिटरच्या बाटली ठेवल्या असून त्यातूनच येथील सर्वांना पाणी प्यावे लागत आहे, त्यामुळे यातून कोरोना वाढणार की कमी होणार असा सवालही उपस्थित होत आहे. जेवण वेळेवर मिळत नाही तेही आम्ही मान्य करू, परंतु एखाद्याला जास्तीचा त्रास सुरू झाला तरी देखील त्याची तातडीने तपासणी केली जात नसून संशयितांना देखील उपचारासाठी तात्काळच राहावे लागते अशी माहिती देखील क्वारंटाईन झालेल्या संशयिताने दिली आहे. तपासणी वेळेवर होत नसल्याने आजाराचे निदान वेळेत नाही, त्यामुळे एखादा कोरोनाची लक्षणे दिसणारा नागरिक इतरांच्याही संपर्कात येऊन रुग्णाच्या संख्येत एक प्रकारे भरच पडत आहे. मी राहणार संजयनगर मुकुंदवाडी. झाला 3 दिवस अगोदर आमच्या बाजूला आहे ना एक महिला, ती पॉझिटिव्ह निघाली, कोरोना पॉझिटिव्ह. तर मग ते माहिती झाल्यानंतर मग इथं आपले प्रशासन आले आणि सर्वांना मग त्या वेडिंगला ना आमची जी आम्ही समजा बाजूला राहतो तर आम्ही स्वतःहून आमचं चेकअप करायसाठी आम्ही सर्व आम्ही निघलो तिथून. तर प्रशासन चुकलं कसं, प्रशासनानं आम्ही अगोदरच बोललो की आम्हाला स्पेशल गाडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये न्या, पण त्यांनी ते केलं नाही. आम्हाला सर्वांना बकऱ्या कोंडल्यासारखं त्याच्यात आणलं आणि इकडं घेऊन आलेत. घेऊन आल्यानंतर मग झालं कसं, जी MIT हॉस्पिटल MIT कॉलेजची जी बिल्डिंग आहे ना बायपास रोडला, तिथं ठेवण्यात आलेल्यानंतर जी पॉझिटिव्हची रुग्णांची फॅमिली होती, ती फॅमिलीचे मेंबर हे म्हणजे तिथले डॉक्टर लोक लक्ष देत नव्हते, काय नव्हते, ते कुठं फिरणं, इकडं फिरणं, तिकडं फिरणं, याला हात लाव, त्याला हात लाव, ते करायचे. मग त्यानंतर झालं असं, आमचे सॅम्पल जे घेतलेत त्या दिवशी ना, ते आता कसे घेतले काय तर त्यांनाच माहिती, पण आमचे जे काल रिपोर्ट आलेत ते सर्वांचे पॉझिटिव्ह आले आणि त्यांच्या मेन म्हणजे त्या फॅमिलीमधले 3 जण निगेटिव्ह दाखवले आणि आम्ही बाजू आले पॉझिटिव्ह. आम्ही त्यांच्या घरात जाणं येणं नव्हतं, काय नव्हतं. मग प्रशासनानं आम्हाला तिकून हलवून, पण याच्यावेळी मी तर ॲम्ब्युलन्समध्ये आण गॅ खूप सारे भरून त्या गाय एकाच ॲम्ब्युलन्समध्ये. मग आम्हाला आता ह्या टेशन रोडला आहे ना, टेशन रोडला एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये आणलेलं आहे. इथं तर खूप म्हणजे आमचे खूप हाल चालू आहे. प्रशासन आमच्याकडे लक्ष म्हणजे जे डॉक्टर नाही, इथं काल रात्री डॉक्टर होते, आम्हाला बेड दिलेत आणि खाली निघून गेले, आम्हाला लॉक करून घेतलं. आजूक आम्हाला आता खूप वाज म्हणजे आणखी नाश्ता नाही, चाय नाही, म्हणजे विशेष म्हणजे इथं पाणी संपलेलं आहे. ही प्रशासन खूप गलत करते यानं, म्हणजे जे लोक औरंगाबादमध्ये जे लोक वाढते ना, आपण जे म्हणतो ना आकडा वाढत चालला, हे प्रशासनाची चूक आहे. ही आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून येथील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी, स्क्रीनिंग आणि औषध फवारणीही करण्यात आली नसल्याचं येथील नागरिकांनी सांगितलंय. संजयनगर मुकुंदवाडी गल्ली नंबर 6 मध्ये गेले 2 दिवसापासून 18 पेशंट कोरोनाबाधित सापडलेले आहेत. तरी पण प्रशासनाने तिथं अजून सॅनिटेशन आणखी स्क्रीनिंग असे बरेच काही केलेलं नाही आहे. तरी प्रशासनाला एक नम्र तिची विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून सगळं काही करावे, अन्यथा कोरोनाबाधित पेशंट्स आणखी वाढतील याची भीती निर्माण होत आहे आणि लोकांच्या मनात पण एक दडपण येत आहे फार. त्याच्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर काळजी घ्यावी ही नम्रतेची विनंती. 6 ते 7 घराच्या दूर 18 ते 19 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले. त्या रुग्णाला सापडल्याच्या नंतर आज 4th दिवस निघालेला आहे. 4th दिवसामध्ये एकही
महानगरपालिकेच्या कोणतेही अधिकारी इथं आलेले नाही आहेत आणि ते अधिकारी तर आले नाहीत नाही, पण जी सॅनिटायझेशन झाले पाहिजे, जे मूळ सॅनिटायझेशन आहे ते आत्तापर्यंत सॅनिटायझेशन झालेलं नाही आहे. आज ज्या संजयनगरमध्ये जवळ 10,000 लोकांची वस्ती आहे, त्या 10,000 लोकांच्या वस्तीमध्ये जरा 21 रुग्ण सापडलेले आहेत, तर 21 रुग्ण सापडल्याच्या नंतर त्या रुग्णांना प्रशासनातर्फे सॅनिटायझेशन करणे व त्यांचं स्कॅनिंग करणे हे फार गरजेचं आहे. आत्तापर्यंत संजयनगरमध्ये फक्त या 2 दिवसामध्ये एक साधारण महानगरपालिकेच्या 2-3 कर्मचारी इथं येत आहेत, पण जी मूळ म्हणजे ज्या एरियामध्ये ज्या गल्लीमध्ये सॅनिटायझेशन झालेलं पाहिजे होतं, आत्तापर्यंत चौथ्या दिवस झालेला आहे, चौथ्या दिवसामध्ये कोणीही लोक त्यांनी सॅनिटायझेशन केलेलं नाही. साधा N4 एक व्यक्ती ही, साधारण एक व्यक्ती ही N4 निघली होती, तर तिथं 3-4 वेळेस सॅनिटायझेशन चाललेलं होतं. आज या सलम एरियामध्ये जरा कोणी लोकांनी सॅनिटायझेशन का नाही करावं. एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना आरोग्य विभागाकडून एकाच वाहनात गुरेढोरे, कोंबावी तसे कोरोना संशयितांना बसवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असला तर त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीलाही याची लागण होणार की नाही हे आरोग्य विभागाला माहीत असतानाही हलगर्जीपणा करून सर्रासपणे एकाच वाहनातून या नागरिकांना नेण्यात आलंय. शहरात आज घडीला 177 अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात असलेल्यांना महानगरपालिकेने शहरात वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करत आहेत, त्यामुळे येथील संशयितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढली तर याला जबाबदार कोण हे देखील न उलगडणारं कोडच म्हणावं लागेल. याची दखल घेण्याची मागणी रास्त असून अन्यथा कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.